या सगळ्या बजेटचा इम्पॅक्ट म्हणून चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग आणि चांगल्या प्रकारचं एक्झिक्युशन हे होत असतं. चांगलं एक्झिक्युशन झालं तर एकूण देशाच्या डेव्हलपमेंटला जास्तीत जास्त मदत होईल, जास्तीत जास्त फायदा होईल, यासाठी म्हणून फायनान्शियल बजेट. आलं लक्षात? शंका हा आहेत ना, भरपूर असल्याच पाहिजेत. नाहीत नाही, आता विचार करा आणि शंका विचारा. उन्हाळ माणूस म्हणजे काय डिफाईन कर. मी एक साधारण याला उदाहरण म्हणून देते, हा म्हणजे पॅरलल उदाहरण असं म्हणून सांगते. आपण सगळे शाळेमध्ये शिकत असताना परीक्षा देतो, बरोबर? परीक्षा द्यायची असेल चांगल्या पद्धतीनं तर आपल्याला काय करायला लागतं? त्या त्या विषयाचा अभ्यास करायला लागतो. अभ्यास करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा? हे पुस्तक घे, ते पुस्तक घे, हे सुचलं, एका मिनिटाला या विषयाचा अभ्यास, दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या विषयाचा अभ्यास, किंवा जाता येता अभ्यास, लालला करत, म्हणजे इकडे तिकडे टंगळ मंगळ करत अभ्यास, टीव्हीच बघ, गप्पाच मार, यांच्याशी बोल त्यांच्याशी बोल, केला अभ्यास तर करूया, नाही तर नकोच. काय त्याचा रिझल्ट काय होईल? होणारच नाही अभ्यास फारसा चांगला, परीक्षा चांगली नाही जाणार. उन्हाळ माणसाने जर बजेट केलं नाही तर साधारण या प्रकारे होईल की जगेल तो, म्हणजे परीक्षा देऊ शकेल अभ्यास न करता, पण चांगली नाही. तसं उन्हाळ माणसाने जर आपल्या आर्थिक सगळ्या गोष्टींचं बजेट तयार नाही केलं, हरकत नाही, म्हणजे तो खर्च करू शकणार नाही का असं नाही होणार, किंवा कमवू शकणार नाही का असं पण नाही होणार. तो कमवतही असेल, खर्चही करत असेल, पण त्याचा त्यालाच अंदाज येणार नाही नक्की काय करायचं. त्यासाठीही बजेट लागतं. पटलं? अर्ध मग का नाही पटलं, म्हणजे अर्ध का नाही पटलं? तुझा प्रश्न मला लक्षात आला. तुझं म्हणणं असेल कदाचित की एवढं सायंटिफिकली केलं पाहिजे का, की मागच्या वर्षीचा अंदाज घेऊया, मग सगळं छान पेपर वर्क केलं पाहिजे का, कदाचित असं म्हणणं असेल. इंडिव्हिज्युअल लेवलला कदाचित गरज नसते तेवढी, पण तरी तुम्ही घरी जाऊन विचारा एकदा, हं, म्हणजे तू घरी जाऊन विचार एकदा की अंदाज कसा घेता, म्हणजे एखादा खर्च करायचा असेल अंदाज कसा येतो तुम्हाला आणि पैशांचं काय करता? काहीतरी नियोजन करायलाच लागतं सगळ्यांना. तू स्वतः कमवायला लागलीस की तुझ्या लक्षात येईल, तुझ्या हातात पैसे आले की आपल्याला काहीतरी नियोजन करायला लागतं, त्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे जरी एवढं वेल प्लॅन सायंटिफिक वेनी पेपर वर्क केलेलं बजेट नसलं तरी काहीतरी करायला लागतं. त्याला आपण वैयक्तिक गरजे बोलतो बजेट म्हणू, प्रत्यक्ष बजेट हे या प्रकारचं तयार केलं असतं. ऍक्च्युली मी आता तेवढ्या डिटेल मध्ये गेले नाही, पण प्लॅन्ड बजेट म्हणजे बजेट मध्ये पण दोन प्रकारचे भाग असतात, एक म्हणजे प्लॅन्ड आणि दुसरं म्हणजे नॉन प्लॅन्ड. तर प्लॅन्ड बजेट किंवा प्लॅन्ड एक्सपेंडिचर हा जो प्रकार असतो तो हा या प्रकारचा असतो की जो प्लॅन्समध्ये आला आहे किंवा साधारण हे आहे. पण नॉन प्लॅन्ड एक्सपेंडिचर असं म्हणून पण काही असतं की जे या प्रकार म्हणजे तू जसं म्हणलं असतं असं किंवा कलॅमिटीज किंवा अजून म्हणजे माहिती असतं की होऊ शकतं, पण शकतं म्हणजे प्रोबॅबिलिटी ती असते, त्यासाठी म्हणून काढून ठेवलं असतं. पण त्याशिवाय एक्स्ट्रीम केसेस येऊ शकतात, मग त्यावेळेला आधीचं डिसमिस करण्याशिवाय पर्याय नसतो. पण युजुअली असं होत नाही. युजुअली गव्हर्नमेंट जे असतं ते वेगवेगळ्या फिस्कल पॉलिसीज आणि मॉनिटरी पॉलिसीज, फार शब्द झाले, पण वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज तयार करत असतात. तर त्या पॉलिसीज म्हणत असताना म्हणजे जी धोरणं असतात ती ठरवत असताना साधारण अंदाज आलेला असतो. म्हणजे युद्ध जरी होणार असलं तरी
कुणकुण लागलेली असते, आणि म्हणजे नाहीतर मग तुम्ही आम्ही सगळेच जण गव्हर्नमेंट मध्ये जाऊन बसलो असतो ना. तसं नसतं, गव्हर्नमेंट चालवायचं असेल तर तेवढा पुरेसा अभ्यास आणि अनुभव असलेले लोकच तिथे जाऊन बसतात की जे अभ्यास करून फ्युचर प्रेडिक्ट करू शकतात साधारण काय होऊ शकतो, किंवा इव्हन दुष्काळ आणि भूकंप वगैरे सारख्या गोष्टी पण प्रेडिक्ट करू शकतो ना. म्हणजे आता तेवढं सायन्स टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी पुढे गेल्यात, त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो, नाही तर काही उपयोग नाही. म्हणजे टेक्नॉलॉजी वापरायची असते, त्या टेक्नॉलॉजीने रिसर्च होतो, म्हणजे रिसर्च मध्ये टेक्नॉलॉजी वापरली जाते ज्या आधारे फ्युचर प्रेडिक्ट करता येऊ शकतो. साधारण लक्षात आलं काय असू शकतो? बस खाली ऍक्च्युली आता कसं माहिती का, म्हणजे हा प्रश्न खर तर खूप छान होता, म्हणजे खरंच छान मला आवडलं की त्यांनी ते पुढे नेलं उदाहरण. अजून कसं असेल चिटिंग, म्हणजे बजेट मधली चिटिंग म्हणजे काय असेल? करप्शन असा शब्द आला, किंवा असं असेल की समजा प्लॅन ह्याच्यामध्ये, म्हणजे आता काय शेतकऱ्यांना अनुदान म्हणून 25,000 कोटी रुपये द्यायचे ठरवले, एक मी उदाहरण म्हणून आकडा सांगितला, पण प्रत्यक्ष ते 25,000 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोचतच नाही, ते एक प्रकारचं चीटिंग आहे, ते एक प्रकारचं करप्शन आहे. मग ते कुठेतरी मधली जी माणसं असतात किंवा अधिकारी असतात ते पैसे खातात. पैसे खातात म्हणजे काय करतात? तर खात नाही ऍक्च्युली, पण ते कुठेतरी स्वतः लाच घेतात, किंवा अजून काहीतरी ह्या फीज त्या फीज, म्हणजे ज्या अपेक्षित नसतात अशा फीज सांगून, किंवा तुमचं काम हवं असेल तर पैसे दिले पाहिजेत, या प्रकारे लाच म्हणून घेतात, आणि ते पैसे अनअकाउंटेड राहतात. म्हणजे थोडक्यात इन्कम टॅक्स वगैरेसाठी आपण जे काही सगळं करतो ना, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की टॅक्स रिटर्न भरायला लागतो, तर इन्कम टॅक्ससाठी जे गव्हर्नमेंटला म्हणजे त्या मिनिस्ट्रीकडे पाठवायला लागतं आपल्या सगळ्या अकाउंट्स, तर त्या ह्याच्यात अनअकाउंटेड राहतात ते जे काही पैसे मिळवलेले असतात. ते या प्रकारचं चिटिंग असतं. याने काही उदाहरण दिलं, आपल्याला करप्शनची खूप सारी उदाहरणं माहिती असतील. पैसे हे कुठेतरी अर्थव्यवस्थेत असतात, म्हणजे कुठेतरी अर्थव्यवस्थेतूनच पैसे येतात, पण मग ते कुठेतरी साठवले जातात, मग त्याला काळा बाजारच म्हणतो आपण, किंवा हा म्हणजे ब्लॅक मनी, ब्लॅक मार्केट, या प्रकारचा हा पैसा असतो. तो पैसा लोक फ्युचरमध्ये आपल्याला वापरता येईल अशा एका आशेनं साठवून ठेवतात, पण तो आपल्याला डायरेक्ट आपल्याला म्हणजे त्यांना डायरेक्ट वापरता येत नाही. मग ते अशा काय करतात, तर काही ना काही प्रकारे स्वतःचं घरच बांध, इकडे इन्व्हेस्टमेंटच कर. इन्व्हेस्टमेंट पण नाही, म्हणजे बँकेतून वगैरे काही गोष्टी केल्या की मग त्या लगेच लीगल होतात, ऑफिशियल होतात. मग इनलिगली काय काय करता येऊ शकेल? मग काय सोनंच घे इकडनं, म्हणजे कुठून तरी सोनं विकत आण, कुठून तरी पुढे, म्हणजे ज्यांचे हात पोचलेले असतात, हे मी पाहिले नाही आहे बरं का, मी हे ऐकलंय किंवा कोणीतरी सांगितलंय वगैरे, या प्रकारचं ड्रग्स किंवा अशा या सगळ्या गोष्टींमधून पैसे ते इन्व्हेस्ट करतात, म्हणजे पैसे खर्च करतात आणि त्याच्यातून अजून पैसे कमवत जातात. अर्थात या गोष्टी चांगल्या नाही आहेत, पण त्याशिवाय बजेटमध्ये चीटिंग काय असू शकते? तर सुरक्षा वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये चीटिंग नाही म्हणता येणार, ते ॲक्च्युली पॉलिटिक्स असतं वेगवेगळ्या प्रकारचं, की एका कोणत्या तरी एंटिटीकडनं, कोणत्या तरी कंपनीकडनं किंवा एका कोणत्या तरी देशाकडनं मदत घ्यायची, पण प्रत्यक्ष राजकारण करतात आणि दुसऱ्याच देशाकडनं ते केलं जातं. टेंडर्स काढतात, म्हणजे टेंडर काढतात, मग त्यासाठी 3 लोकांचं तरी टेंडर यायला पाहिजे वगैरे, जे काही नॉर्म्स असतील. मग स्वतःच्या जवळचे म्हणजे आत्त जे असतील त्यांच्याकडनं घ्यायचं. मग 2500 कोटी जे काही मगाचे होते, 25,000 कोटी, तर ते जे आहेत ते माझ्या भागातल्या शेतकऱ्यांना मी जास्तीत जास्त मिळवून देईन इतर लोकांपेक्षा. राजकारणासाठी एक नाव नको. तर या प्रकारे
हे बजेट मधलं चीटिंग आहे. आपण मग अशी प्रश्न संपव, कर्ज कधी घ्यायला लागतं असं आपण म्हणलो की ज्यावेळेला आपल्याला गरज असते पण गरजेपेक्षा आपल्याकडे कमी पैसे असतात, म्हणजे उत्पन्न आपलं कमी असतं पण खर्च तर जास्त करायचा असतो, त्यावेळेला कर्ज घ्यायला लागतं. म्हणजे देशाच्या पातळीवर असेल किंवा घरच्या पातळीवर असेल, असे उठसूट लोक कर्ज नाही घेत, पैसे नसतात गरज असते म्हणूनच कर्ज घेतो. म्हणजे कर्ज घेण्याचा आणि बजेटचा कसा संबंध, म्हणजे खर्च करायला लागतो समजा, हा असं होऊ नये पण दुर्दैवानं समजा असं काही झालं की आपल्याला काहीतरी घरात एखादं मोठं आजारपण आलं, हॉस्पिटलायझेशन करायला लागलं, या सगळ्यामध्ये पैसे अचानक लागतात, म्हणजे असं काही ठरवलेलं नसतात, म्हणजे आधीपासून प्लॅन नसतात, मग अशा वेळेला सेव्हिंग असतात आपली, ती आपल्याला सेव्हिंग्स वापरायला लागतात, किंवा मग या कारणासाठी म्हणजे हॉस्पिटलायझेशन साठी म्हणून कर्ज नाही मिळत, पण मग इन्शुरन्स वगैरे खूप तपशील येते आपण नंतर, इन्शुरन्स म्हणजे काय हे समजून घ्यायला लागेल, पण अशा पद्धतीने पैसे मिळवतो आपण कुठून तरी. थोडक्यात कर्ज कोणी आपणहून स्वीकारत नाही. दुसरा एक प्रकार असतो की कर्ज म्हणून नाही पण पैसे उभे करायचे आहेत म्हणून मग कंपनीज काय करतात, मग ते शेअर मार्केट, हा जर कधी काही ऐकलं असेल की शेअर्स इश्यू झाले, अशा पद्धतीने पैसे गोळा करत म्हणजे उभे करत असतात. कसे म्हणलं असं की इतकी गुंतागुंत आहे किंवा एक गोष्ट करण्यासाठी खूप साऱ्या संकल्पना समजून घ्यायला लागतील, मग मी आता शेअर्स इश्यू केले म्हणजे काय, तर मग तुला मला तुला सांगायला लागेल की शेअर मार्केट कसं वर्क करतो वगैरे वगैरे. इंटरेस्ट असेल तर आपण नंतर बोलूया त्यावर, ठीक आहे. अजून कोणाला, आपण किती वेळ आहे, म्हणजे नुसते प्रश्न किंवा ठीक आहे. इन्शुरन्स आणि एकूण, इन्शुरन्सचा एकूण काय उपयोग असतो किंवा एकूण संबंध काय असतो असा एक प्रश्न. दुसरा प्रश्न हा, माणूस लोन रिटर्न कसं करतो, म्हणजे एकूण पद्धत काय असते. अजून काही प्रश्न सांगताय? अजून काही प्रश्न? आता आपण एकदम पहिलं जे बोलत होतो ना त्याच्याकडे जाऊया. स्लाईड्स नसल्या तर चालते ना, म्हणजे मी मुद्दाम काही लावलं नाही कारण अशा महत्वाच्या स्लाईड सगळ्या संपल्या होत्या. माणूस लिमिटिव्ह स्टेज मध्ये जाऊ, एकदम अति प्राचीन काळामध्ये जाऊ, आदिवासी वगैरे असतील त्या काळी, किंवा बर ठीक आहे, असे सगळे लोक असतील ज्यांना पहिल्यांदा खायला वगैरे अशा गरजा लक्षात आल्या, मग त्याच्यानंतर अन्न वस्त्र निवारा, मग काय सुरक्षा, अशा प्रकारच्या ज्या ज्या गरजा वाटत गेल्या त्या त्या गरजा भागवण्यासाठी म्हणून काही ना काही प्रयत्न केले गेले, मग यात माणूस प्रगत होत गेला असं आपण म्हणतो, बरोबर. मग आता आपण काहीशे वर्षांपूर्वी येऊया, मग शास्त्रातले वेगवेगळे शोध लागायला लागले, पैसा नावाची गोष्ट जी होती ती अस्तित्वात आली, खूप जुन्या काळीच पैसा अस्तित्वात आला. मग त्या काळी कदाचित बार्टर सिस्टीम अशी होती, बार्टर म्हणजे काय माहितीये की वस्तूंची देवाणघेवाण, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू अशी देवाणघेवाण असेल. मग ती शक्य नाहीये असं लक्षात आलं, म्हणजे समजा असं असेल की 5 किलो गहू बरोबर 1 बैल आणि मला 2 किलो गहूच पाहिजे, मग बैलाचा 2/5 कसा करून घ्यायचा, नाहीये शक्य, असे अनेक कारण आहेत. मग त्यावेळेला काय झालं की बार्टर सिस्टीमच्या ऐवजी काहीतरी मनी ही कॉन्सेप्ट अस्तित्वात आली. मग सुरुवातीला काय अगदी दगड किंवा पक्ष्यांचे पंख इथपासून ते करन्सीज वेगवेगळ्या होत्या, जे करन्सी म्हणून वापरलं जायचं हे सगळं.
मग मेटल मनी आलं, म्हणजे मेटल मनी आला, नाणी वेगवेगळ्या प्रकारची, आता सुद्धा नाणी आहेत अजून असते का, पेपर मनी, आता पेपरलेस मनी इथपर्यंत आपण आलोय. पेपरलेस मनी म्हणजे जे काही सगळं इंटरनेटच्या माध्यमातून सगळी पैशांची देवाणघेवाण होते, म्हणजे ऍक्च्युअल फिजिकली काही देवाणघेवाण नसते पेपरलेस मनी. तर हे सगळं होत आलं, मग एकीकडे काय झालं, गरजा भागवण्यासाठी म्हणून काहीतरी वस्तूंचं प्रॉडक्शन झालं, मग ते प्रॉडक्शन मला जे काही लागतं ते स्वतः मी प्रोड्यूस करू शकत नाही म्हणून काहीतरी एक्सचेंज झालं दुसऱ्या व्यक्तीबरोबर. मग हा एक्सचेंज होत असेल तर तसा एक्सचेंज मनीचा पण होतो, मग ज्याला गरज असते तो कर्ज घेतो, मग ज्याला ज्याच्याकडे सरप्लस असेल तो कर्ज देतो, असं व्यक्ती व्यक्तींच्या माध्यमातून. समजा ए आणि बी या दोन व्यक्ती आहेत, ए ला पैशांची गरज आहे, बी नी ते पैसे प्रोव्हाइड केले, आलं लक्षात. मग बी चे जे पैसे होते ते ए वापरतोय, मग ए ने बी ला काहीतरी त्याच्या बदल्यात द्यायला नको का? आत्ता नाही शक्य, पण मग तो त्याच्यावर इंटरेस्ट किंवा व्याज देतो. म्हणजे सुरुवातीचं जे काही प्रिन्सिपल असतं त्याच्यावर इंटरेस्ट, म्हणजे मुद्दलावर सगळं व्याज अशा प्रकारे देत जातो. पण हे दरवेळेला दोन व्यक्तींमध्ये शक्य नाही होऊ शकत, त्याला काहीतरी कंट्रोल लागतो. आणि दरवेळेला असतंच असं काही नाही की मला पैसे हवेत पण ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते आजूबाजूला माझ्या असतील, म्हणून मग बँक ही व्यवस्था आली. अशा एक एक या ज्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत ना त्या एक हळूहळू गरजेप्रमाणे इव्हॉल्व्ह होत गेलेल्या आहेत, हळूहळू उदयाला आलेले. तर बँक ही व्यवस्था आली, मग बँकेत काय होतं की लोक पैसे सेव्ह करतात, ज्यांना गरज असते ते लोन म्हणून घेतात, बॉरो करतात, आणि ज्यांनी लोन घेतलं असतं ते पैसे परत करतात. मग ते पैसे परत कसे करतात, हप्त्या हप्त्यांमध्ये तरी करतात, म्हणजे ठराविक EMI असं असतो, किंवा मग असं काहीतरी असतं की इतक्या वर्षांनंतर इतके इतके पैसे फेडायचे आहेत, म्हणजे त्या टर्म्स अँड कंडिशन्स ठरलेल्या असतात इंटरेस्ट धरून. मग हे जसं व्यक्तींच्या बाबतीत आहे तसंच देशाच्या बाबतीत पण असेल का, म्हणजे असायला काय हरकत आहे, तसंच असू शकेल की नाही. भारताचे हे आर्थिक व्यवहार कोण करतं, हा आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिलाच, भारताचे आर्थिक व्यवहार कोण करतं माहिती आहे तुम्ही, गव्हर्नमेंट. पण म्हणजे कोण, गव्हर्नमेंटची बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी सेंट्रल बँक आहे आपल्या इथली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ती गव्हर्नमेंटच्या वतीनं पैशांची देवाणघेवाण किंवा असं सगळं डिस्ट्रीब्युशन वगैरे करत असते, नोटा छापणं. तुम्हा आम्हाला अधिकार नाही आहे, आपण नोटा छापल्या तर त्या इलिगल ठरतात. रिझर्व्ह बँकेने तर ज्या नोटा छापल्या असतात त्याच लिगल असतात, ऑफिशियल असतात, अधिकृत असतात. तर रिझर्व्ह बँकेकडनं हे पैसे सगळे डिस्ट्रीब्युट होतात, मग ते पैसे त्या त्या मिनिस्ट्रीजला, जे आपण म्हणलो तशा मिनिस्ट्रीजला पैसे वाटले जातात, मग त्यांच्या पण बँक्स असतात. म्हणजे रिझर्व्ह बँक ही फक्त तुम्हाला समजा मुंबईतली माहिती असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी, तर प्रत्येक ठिकाणी रिझर्व्ह बँकेची काहीतरी ब्रांच असते, किंवा उरलेल्या ज्या नॅशनलाइज बँक्स असतील किंवा नॉन नॅशनलाइज बँक्स असतील, तर या सगळ्या बँका या असोसिएटेड असतात, कुठे ना कुठे लिंक्स असतात त्यांच्यामध्ये. मग एक एक ठरलं जातं की शेतकऱ्यांचं कर्ज आहे का किंवा बचत गटांना पैसे आहेत का, बरं ठीक आहे, मग बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातली बँक आहे, किंवा मग कॅनरा बँकेच्या माध्यमातून हे ठराविक अनुदान द्यायचं, अशा प्रकारचे वेगवेगळे निर्णय हे ठरलेले असतात. या सगळ्यांच्या माध्यमातून व्यवहार होतो. मग आता भारताने जर कर्ज घेतलं असेल उदाहरणार्थ वर्ल्ड बँकेकडनं, तर मग ते टर्म्स अँड कंडिशन्स लोन घेतानाच ठरलेले असतात, ॲग्रीमेंट होतं, ते करार असतो तो की कशा पद्धतीने पैसे परत करायचे. मगाशी उल्लेख केला 1991 साली न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 91 साली सगळी आपल्या इथं अवलंबली गेली. मग तेव्हा कारण काय होतं, कारण भारत खरंच खूप कर्जात होता, डबघाईला आला होता, एकूण भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली होती त्यावेळेला. मग IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी
असं केलं की तुम्ही आता मग हे जे काही निर्बंध आहेत ते उठवले पाहिजेत. व्यापारावरचे जे काही त्याच्या आधी निर्बंध होते ते उठवले पाहिजेत. याचा अर्थ मग ते उदारीकरण झालं, लिबरलायझेशन. भाविकल्यांना कदाचित हे शब्द कुठेतरी कधीतरी ऐकले असतील. शिकायचंय तुम्हाला नंतर. तर या प्रकारे एकूण हा सगळा आर्थिक व्यवहार होत असतो. म्हणजे बजेटमधले ॲलोकेशन्स हे त्या त्या लोकांपर्यंत चॅनलमधून पास होत जातात, तसे मिळतात. प्रश्न कदाचित उत्तर मिळालं असेल, दोघींचाही प्रश्न जरा इनडायरेक्टली दिलं, डायरेक्ट त्या त्या प्रश्नाला उत्तर नाही दिलं, पण कळलं असेल. दोन प्रश्न, शेवटचे दोन प्रश्न कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. सर सांगतात अजून दोन प्रश्नांना आपल्याला वेळ आहे. अर्थसंकल्प इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फायनान्शियल बजेट. अजून एक बजेट असत, रेल्वे बजेट. बरोबर ऐकत असाल तुम्ही. म्हणजे मला नाही कळलं आपण. बर ओके. तुम्ही फंक्शन्स एकूण किंवा कॉन्स्टिट्युशन तुम्ही शिकलाय? नाही. कॉन्स्टिट्युशन वगैरे कसे शिकाल? तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये काय काय माहिती आहे? पॉलिटिक्स मध्ये बजेट कशा प्रकारे ठरवलं जातो? काय माहिती आहे? इन्फ्लेशन, एकूण महागाई. हे हसू नका. प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे की या सगळ्या बजेटचा आणि होणाऱ्या महागाईचा, किंवा मग आपण बघतो की रुपया घसरला, रुपी डेप्रिसिएशन, किंवा काय डॉलर वधारला रुपयाच्या तुलनेत, मग या सगळ्यामुळे काय काय फरक पडला, किंवा कुठेतरी मिडल ईस्टमध्ये काहीतरी युद्ध किंवा अमेरिका आणि काहीतरी त्यांचं चाललं असतं, मग त्या सगळ्यामुळे फ्युएल्सवर, इंधनाच्या किमतीवर फरक पडतो, मग त्याच्यामुळे काय पेट्रोल डिझेल वगैरे महागच झालं. असे अनेक अनेक प्रसंग, अनेक घटना या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या होत असतात. मग आजचं त्याचं जे उत्तर होतं, म्हणजे त्याचा जो प्रश्न होता आणि त्याचं जे म्हणलं की फ्युचर प्रेडिक्ट करता येतं, तर असं काही होऊ शकतं की इंटरनॅशनल लेवलला काहीतरी अनएक्सपेक्टेड घडलं अचानक, आणि त्याचा परिणाम अर्थातच या सगळ्यावर होतो. मी मगाशी जे शब्द वापरले, मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी, म्हणजे एकूण वित्तीय आणि आर्थिक अशा प्रकारचे जी धोरणं असतात, तर ती सगळी धोरणं सरकार ठरवत असतं. आणि 25,000 कोटी रुपये मगाचा जो आकडा, तर तो आकड म्हणजे तेवढे शेतकऱ्यांना अनुदान असं म्हणत असताना ते कोणत्या दिवसाच्या किमतींमध्ये किंवा कोणत्या सालच्या किमतींमध्ये असं असतं. त्याच्यामुळे जर महागाई झाली तर त्याच्या पटीमध्ये, म्हणजे ते त्या इंडेक्सनुसार बदलतं. मग प्रत्यक्ष मग ते 25,000 कोटींच्या ऐवजी 26,000 कोटी द्यायला लागले कारण तेवढी महागाई आहे. अशा प्रकारचं काही ना काही बदल होऊ शकतात.